पाठिंबा आहे तर तुम्ही मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काढली. स्वतःचाही फोटो टाकला परंतु आदरणीय बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या त्यांनी वगळलेला आहे. आपण तुमचा खुलासा ऐकायला आवडेल. हा तुमचा पार्टी अंतर्गतचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणा माझे पोहोचले नाग तुमचायचं काय कारण आहे. परभाव विनाय नाग तुमचं तुम्हाला पटो किंवा न पटो परंतु त्यांनी स्वतःच हास्य करून घेतलेलं आहे. मोठा खर्च वेगवेगळ्या एजन्सी का करतात की लोकांना माहिती होण्याच्या करता. जर ह्यांचं काम एवढं चांगलं असेल तर अशा पद्धतीच्या जाहिराती पाठवत आणि ती पण जाहिरात करत असताना त्या जाहिरातीमध्ये जो सर्वे दाखवलेला आहे की नंबर एकनाथराव शिंद्यांना मुख्यमंत्री पदाच्या करता लोकांनी कौल दिलेला आहे. खूपच आनंद वाटला की लोकांना चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांना एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री पुढे व्हावेत असं वाटायला लागलं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये की इतकी जर लोकांचा पाठिंबा आहे तर तुम्ही मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काय तुम्ही जर पाहिलं एक वर्ष झालं उद्याच्या 20 तारखेला. आज बघा तारीख किती आहे 13. म्हणजे या 15-20 दिवसांनी एक वर्ष पूर्ण होईल. सगळे त्या भाग म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेतनं नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत याच्यामध्ये कुठंतरी सदस्य म्हणून महापौर म्हणून नगराध्यक्ष म्हणून झेडपी अध्यक्ष पदाधिकारी सभापती उपसभापती पंचायत समिती असं त्यांना व्हायचंय. तरी तुम्ही निवडणुका घेत नाही. मधी उन्हाळाच होता त्यावेळेस तुम्ही निवडणुका घेऊ शकत होता. आता निवडणुका जाहीर करून पावसाळा संपल्या संपल्या तुम्ही निवडणुका घेऊ शकता. परंतु त्यांना निवडणूक घेण्याची भीती वाटते. आणि एकीकडे मात्र जाहिरातीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करायचा. आता शिवसेना आमचीच अशा प्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये मोदी साहेबांचा फोटो टाकला. बरोबर आहे, मोदी साहेबांच्यामुळेच हे मुख्यमंत्री झाले. मोदी साहेबांच्या पक्षाचा भाजपचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला. स्वतःचाही फोटो टाकला परंतु आदरणीय बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या त्यांनी वगळलेला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? तुम्ही एकीकडं जनतेला सांगता की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराही सूचना पुढे घेऊन चाललेलो आहे आणि उद्धव ठाकरे साहेब त्या विचारापासून त्यांनी फार घेतली असं तुम्ही इतके दिवस सांगत होता. राज्याचा विकास आणि लोकांचे प्रश्न यांनी पद्धतशीरपणे बाजूला ठेवले. त्याच्यात जर राज्याच्या संदर्भात तर काही सांगितलं असत की आम्ही एक वर्षभराच्या काळामध्ये इतकी बेरोजगारी कमी केली, इतका त्याच्या संदर्भामध्ये GDP वाढलेला आहे, इतका शेतकऱ्यांना मदत आम्ही त्या बाबतीमध्ये पोहोचवलेली आहे, इतक्या लाभार्थ्यांना या या योजनेमध्ये अशा प्रकारचा लाभ आम्ही तिथं पोहोचवलेला आहे, हे तर प्रश्न बाजूलाच. परंतु मी स्वतः कसा लोकप्रिय याची स्पर्धा सरकारमधल्या महत्वाच्या पदांवरच्या मध्ये चाललेली दिसते. आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं केंद्रात, म्हणजे मी ऐकलेलं होतं, तुम्ही पण पत्रकार मित्रांनी ऐकलं असेल, केंद्रात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी अशा पद्धतीची घोषणा भाजपवाले देत होते. आता तीच घोषणा मागे पडली राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे. आता ही नवी घोषणा पुढे आलेली आहे आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांना पण ही घोषणा द्यावी लागेल कारण तिथं राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे. आता हे भाजप नेत्यांना मान्य आहे का? त्याचा देखील खुलासा नेहमी काही झालं की लगेच चंद्रशेखर बावनकुळे खुलासा करत असतात. बावनकुळे साहेब, मला पण तुमचा खुलासा ऐकायला आवडेल. हा तुमचा पार्टी अंतर्गतचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणा माझे पोहोचले नाग तुमचायचं काय कारण आहे. परभाव विनाय नाग तुमचं. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली जाहिरात आहे आणि त्या सरकारमध्ये तुमचा पक्ष आज महत्वाचा संख्या असल्यामुळं तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर त्या ठिकाणी आहे. आणि फडणवीस साहेबांच्या पेक्षा आता शिंद्यांना जनता अंकुर झालेली आहे असं जाहिरातीत दाखवलेलं आहे. हे भारतीय जनता पक्षाला मान्य आहे का? त्यांच्या प्रवक्त्यांना, त्यांच्या इतर प्रमुखांना, इतर सहकाऱ्यांना. त्याच्यामध्ये मला वाटतं शिंदेच्या बाजूला 26% मतं दाखवली. कौल दाखवलं,
आणि फडणवीसांच्या बाजूला 23% काहीतरी कौल दाखवलेला आहे. परंतु हे सगळं जे काही चाललेलं आहे खरं तर अशा प्रकारच्या जाहिराती पाठवत मला का यांना त्यावेळेच्या वाटायला लागलेले आहे मला काही कळायला मागलं नाही. परंतु त्यांचा अधिकार सरकारी जाहिरात असते तर मी केलं म्हटलं असतं सरकारच्या पैशाने यांनी अशा पद्धतीने जाहिरातबाजी करण्याचं काही कारण नाही. तर मी स्वतःच्या पक्षाच्या वतीने ती जाहिरातबाजी केलेली आहे. पण आपली महाराष्ट्रातली जनता काही इतकी दुखळी नाही की बाबा काय चाललंय कशा पद्धतीनं चाललंय. वास्तविक एक मधल्या वृत्तपत्रांनी हे दिलेली होती त्यावेळेस हे एकदम 5% का 7% असंच काहीतरी होते. एकदम तिथून आकडा जो वाढला आणि तो तर एकदम आकाशालाच गवस निघाल्याला निघालेला आहे. त्याचं खरं तर ज्याला देणाऱ्यांनी आत्मचिंतन आत्म परीक्षण करण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. परंतु ह्या जाहिरातबाजीनं उलट त्यांनी स्वतःचं हास्य करून घेतलेलं. मी स्पष्ट तुम्हाला सांगतो तुम्हाला पटो किंवा न पटो परंतु त्यांनी स्वतःचं हास्य करून घेतलेलं आहे. आणि मग माझं आव्हान आहे तुम्ही जर असं म्हणताय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्या जाहीर करा आणि जनतेच्या मैदानामध्ये या. म्हणजे जनतेच्या मैदानामध्ये खरंच कुणाच्या पाठीशी किती आहे. महाविकास आघाडीच्या पाठीशी किती आहे, शिंदे शिवसेनेच्या पाठीशी किती आहे, भाजपच्या पाठीशी किती आहे, हे चित्र स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल.